जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अमोल एडिट्समध्ये। तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत। तर भाऊंनो, चॅनेलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर भाऊंनो, अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवरती नक्की या। तर भाऊंनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। तसेच आपण जे काही मी मटेरियल यूज केले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। व जो काही झिप फाईलचा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही पाहायला मिळेल। तर भाऊंना, हा व्हिडिओ जो बनवण्यासाठी आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे व ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरून फ्रीमध्ये जे आहे ते डाउनलोड करू शकता। जर तेथून तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन। तसेच आपल्या इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका, तेथे देखील जे आपण नवीन फोटोज व्हिडिओज किंवा काही नवीन अपडेट्स जे असेल ते देतच असतो। व आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका, तेथे आपण मटेरियल जे आहे ते फ्रीमध्ये जे आहे ते विदाउट पासवर्ड जे आहे ते अपलोड करत असतो। तर भावना, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। तर भावना, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। तर भावना, सर्वात प्रथम काइनमास्टर ॲप्लिकेशन आपण ओपन करून घेतलेले आहे। वयानंतर क्रिएट न्यूवरती क्लिक करून 16:9 अशा पद्धतीचा जो रेशो आहे तो येथे सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे। व आपण सर्वात प्रथम जे बॅकग्राऊंड असेल ते तयार करून घ्यावे लागेल, त्यासाठी आपल्याला इमेजेसवरती क्लिक करायचं आहे व इथून ब्लॅक कलरचे जे बॅकग्राऊंड असेल ते येथे सिलेक्ट करून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे ब्लॅक कलरचे जे बॅकग्राऊंड असेल ते आपल्याला साधारणतः 30 सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचं आहे, 30 सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचं अशा पद्धतीने। तर भाऊंनो, मी 30 सेकंदापर्यंत खिसकावून घेतो व इथून डनवरती क्लिक करून घेतो। व यानंतर स्टार्टिंग पोझिशनवरती यायचं आहे व लेअरवरती क्लिक करून मीडियावर मध्ये जायचं आहे। व यामध्ये एक तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहे भाऊंनो अशा पद्धतीचे, जे तुम्ही सिलेक्ट करून क्रॉपिंगमध्ये जाऊन खालचा थोडासा भाग जो असेल तो अशा पद्धतीने क्रॉप करून घ्या व इथून डनवरती क्लिक करून घ्या। व यानंतर याला अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खिसकावून घेतल्यानंतर डनवरती क्लिक करून घ्या व याला देखील एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे। जी साईज असेल, सॉरी लेंथ जी असेल ती एंडपर्यंत अशा पद्धतीने खिसकावून घ्यायची आहे। व यानंतर आपल्याला ते ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे व कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे आहे। सॅच्युरेशन 50 आसपास ठेवून घ्या व कॉन्ट्रॅक्ट देखील 50 आसपास ठेवून घ्या अशा पद्धतीने व इथून डनवरती क्लिक करून घ्या। व यानंतर आपल्याला लेअरमध्ये जाऊन क्लिक मीडियामध्ये जायचं आहे। व यानंतर आपल्याला इथे एक व्हिडिओ दिलेला आहे जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावानो। तर मी तुम्हाला अशा पद्धतीचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो इथे सिलेक्ट करून स्टार्टिंगचा 1 सेकंदाचा जो पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्या व याला देखील अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचा आहे व फुल टू स्क्रीन करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे। व यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन सॅच्युरेशन व कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे वाढवून घेऊ शकता व इथून डनवरती क्लिक करून घ्या। व या ऑडिओचे सॉरी व्हिडिओचे जे ऑडिओ असेल ते इथून म्यूट करून घ्या व इथून डनवरती क्लिक करून घ्या। तर भाऊंनो, आपल्याला अशा पद्धतीने जे बॅकग्राऊंड असेल ते खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या बॅकग्राऊंडमध्ये आलेला आहे। तरी तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते बॅकग्राऊंड बनवू शकता भाऊंनो। व हे जे बॅकग्राऊंड असेल ते इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे मी बॅक येतो अशा पद्धतीने। तर भाऊंनो, आपण जे बॅकग्राऊंड असेल ते इथे तयार करून घेतलेले आहे। व यानंतर क्रिएट न्यूवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला 16:9 अशा पद्धतीचा जो रेशो आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे व इथून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे। व आपण जे बॅकग्राऊंड आता एक्सपोर्ट केले होते ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे भाऊंनो। तर खूपच कडक जे आहे ते आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेतलेले आहे। व यानंतर लेअरवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे व यामध्ये एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे जो तुम्ही सर्वात प्रथम सिलेक्ट करून घ्यायचा भावना अशा पद्धतीचा। तर स्टार्टिंगचा काही भाग जो असेल तो इथून ट्रिम करून घेतो अशा पद्धतीने। ट्रिम करून झाल्यानंतर अशा पद्धतीने याला खिसकावून घेतो। खिसकावून घेतल्यानंतर भावानो साधारणतः आपल्याला 7 सेकंदापर्यंतचा जो भाग असेल तो फक्त इथे ठेवून घ्यायचा आहे व एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे व यानंतर डनवरती क्लिक करून घ्या। व यानंतर व्हिडिओमध्ये व्हिडिओवरती क्लिक करून क्रोमा की जो असेल तो एनेबल करून घ्यायचा आहे। व यानंतर आपल्याला इथे की कलरचा ऑप्शन दिसेल त्यामध्ये क्लिक करून आपल्याला इथे ग्रीन कलर जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा भावना अशा पद्धतीने। ग्रीन कलर सिलेक्ट करून डनवरती क्लिक करून घ्या। व यानंतर यामधला जो 2 नंबरचा ऑप्शन असेल त्याला साधारणतः 65 आसपास ठेवून घ्या, साधारणतः 65 आसपास ठेवून घ्या। तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतो व इथून डनवरती क्लिक करून घेतो। तर याला व्यवस्थित थोडंफार आणखीन सेट करून घ्यायचं आहे।
तर अशा पद्धतीने मी थोडंफार मॅन्युअली सिलेक्ट करून घेतो, व्यवस्थित सेट करून घेतो. व यानंतर आपल्याला क्रॉपिंगमध्ये जायचं आहे. व मास्क जो असेल तो ऑन करून घ्या. फीदर अशा पद्धतीने साधारणतः पूर्णपणे वाढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण 30 आसपास वाढून घेतो अशा पद्धतीने. व इथून डनवरती क्लिक करून घेतो. व याची साईज तुमच्याप्रमाणे आणखीन थोडीशी वाढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, फक्त व्यवस्थित सेट झाले पाहिजेत, बाकी काही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो, जसा तुम्ही स्टार्टिंगला पाहिलात. व यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, जो गाड्यांचा व्हिडिओ होता त्यावरती. व यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन अशा पद्धतीने पूर्णपणे वाढवून घ्यायचे आहे, त्यामुळे खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो. तर अशा पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. व यानंतर आपल्याला या व्हिडिओच्या एंडला यायचं आहे. एंडला आल्यानंतर आउट ॲनिमिनेशनमध्ये जाऊन स्केल अप अशा पद्धतीचा जो आउट ॲनिमिनेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व इथून डनवरती क्लिक करायचं आहे. व यानंतर आपल्याला यामध्ये एक एरोप्लेनचे जे एरोप्लेनचा जो व्हिडिओ आहे तो इथे ॲड करून घ्यावा लागेल. त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये तुम्हाला मी जो एरोप्लेनचा व्हिडिओ दिलेला आहे किंवा हेलिकॉप्टरचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व स्टार्टिंगचा काही जो भाग असेल तो इथून ट्रिम करून घेतो अशा पद्धतीने. साधारणतः आपल्याला स्टार्टिंगचा 17 सेकंदाचा जो पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. व एक्स्ट्राचा जो काय अशा पद्धतीने सरकावून घ्यायचा आहे. सरकावून घेतल्यानंतर आपल्याला हा एकदा व्हिडिओ प्ले करून बघूयात. तर मी तुम्हाला सांगणार आहे किती सेकंदापर्यंत आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तरी साधारणतः यामधला जो भाग असेल तो साधारणतः 6 ते 7 सेकंदापर्यंतचाच ठेवून घ्यायचा आहे. व एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे. ट्रिम करून झाल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून याला फुल टू स्क्रीन करून घ्या. व पुन्हा क्रोमा की जो असेल तो एनेबल करून घ्या अशा पद्धतीने. व 2 नंबरचा जो ऑप्शन असेल तो देखील 65 आसपास ठेवून घ्या. व इथून डनवरती क्लिक करून घ्या. व यानंतर आपल्याला या व्हिडिओवरती पुन्हा क्लिक करायचा आहे हेलिकॉप्टरच्या. व याचा एक डुप्लिकेट बनवून घ्या. डुप्लिकेट बनवून झाल्यानंतर आपल्याला इथे एक रोटेट अँड मिररिंगचा ऑप्शन दिसेल. त्यामधला जो पहिला मिररिंगमधला जो पहिला ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जो आहे तो आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो. तरी व्हिडिओ थोडाफार लॅग होऊ शकतो कारण खूप सारे आपण लेअर्स जे आहेत ते यूज केलेले आहेत. त्यानंतर आपल्याला या हेलिकॉप्टरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन अशा पद्धतीने वाढवून घ्यायचे आहे. व इथून डनवरती क्लिक करून घ्या. तरी दोन्ही व्हिडिओमधले जे कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन जो असेल तो पूर्णपणे वाढवून घ्यायचे आहे. त्यामुळे खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तरी आपल्याला अशा पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो पाहायला मिळणार आहे. तरी भावना अशा पद्धतीने तुम्ही देखील व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे. व ज्यावेळेस हा हे एरोप्लेन्स अशा पद्धतीने एंटर होतात त्यावेळेस आपल्याला एक फायरचा किंवा ब्लास्टचा जो व्हिडिओ असेल तो इथे ॲड करावा लागेल. त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये मी तुम्हाला दिलेलाच आहे अशा पद्धतीचा जो ब्लास्टचा व्हिडिओ असेल तो जो आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर याला मी फुल टू स्क्रीन करून घेतो किंवा अशा पद्धतीने तुम्ही साईज वाढवून घ्यायची आहे. व इथे या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे. व इथून बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर क्रोमा की जो असेल तो एनेबल करून घ्या. व साधारणतः अशा पद्धतीने एनेबल करून घेतल्यानंतर याला देखील 65 आसपास अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. व इथून तर भावना अशा पद्धतीने जे आहे ते आपण करून घ्यायचं आहे. तर एकदा व्हिडिओ प्ले करून बघूयात व्यवस्थित ब्लास्ट होत आहे का, कारण जर व्यवस्थित झाले नाही तर व्हिडिओमध्ये खूप काही लुक येणारच नाही. तर एकदा प्ले करून बघूयात. तर व्हिडिओ थोडाफार लॅग होत आहे कारण आपण खूप सारे जे आहे ते लेअर्स आपण जे आहे ते यूज केलेले आहेत. तर भावना अशा पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तरी याचा एक डुप्लिकेट बनवून घ्यायचा अशा पद्धतीने. डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचा अशा पद्धतीने. तर सेट करून झाल्यानंतर पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन अशा पद्धतीने वाढवून घ्या दोन्ही व्हिडिओची जी असेल ती. तर अशा पद्धतीने मी वाढवून घेतो भावानो, सॉरी. तर अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन वाढवून घ्यायचे आहे. तरी तुम्हाला एकदा व्हिडिओ स्टार्टिंगपासून प्ले करून दाखवतो. अशा पद्धतीचा खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावानो. तरी तुम्ही देखील अशाच पद्धतीने जो व्हिडिओ आहे तो बनवू शकता. 1 नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावानो. तर काही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मला कमेंट करा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन भावानो. व यानंतर आपल्याला यामध्ये एक PNG ॲड करावा लागेल, तर तो तुम्हाला मी सांगणारच आहे. तर यानंतर लेअरवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. व तुम्हाला मी PNG दाखवतो भावानो.
तर अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मी इथून ॲड करून घेतो अशा पद्धतीने, प्लसवरती क्लिक करून व याची साईज जी असेल ती अशा पद्धतीने वाढवून घेतो व याला व्यवस्थित इथे सेट करून घेतो। तर अशा पद्धतीने ते सेट करून झाल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे व ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे व इथून डनवरती क्लिक करून घ्या व यानंतर याला या थ्री डॉटमध्ये जाऊन सेंड टू बॅक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे व यानंतर या पी एन जीवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे स्केल अप अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता। तर अशाच पद्धतीने तुम्ही जो आहे तो इन ॲनिमेशन द्यायचा आहे व इथून डनवरती क्लिक करून घ्या व याला देखील साधारणतः आपल्याला 6 ते 7 सेकंदापर्यंतच ठेवून घ्यायचा आहे व एक्स्ट्राचा जो काय पार्ट असेल तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। तरी आपल्याला अशा पद्धतीने जो आहे तो खूपच कडक जुलूक आहे तो पाहायला मिळणार आहे। तरी हा पी एन जी थोडाफार आणखीन वरती करून घेतो अशा पद्धतीने किंवा साईज तुम्ही वाढवून घेऊ शकता आणखीन थोडीफार व अशा पद्धतीने ते व्यवस्थित सेट करून घेतो भावानो। तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो तर खूपच कडक जुलूक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो। जसा तुम्ही स्टार्टिंगला पाहिला त्याच पद्धतीने आपण जो व्हिडिओ बनवत आहे भावानो, तर अशा पद्धतीने आपण सेट करून घेतलेला आहे व यानंतर आपल्याला साधारणतः 20 सेकंदापर्यंत यायचं आहे किंवा 22 सेकंदापर्यंत यायचं आहे भावानो व इथून जो आपण ब्लास्टचा जो ग्रीन स्क्रीनमध्ये व्हिडिओ ॲड केला होता तो इथून ट्रिम करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो व इथून ट्रिम करून घेतल्यानंतर त्या ब्लास्टच्या दोन्ही व्हिडिओजला जो असे आउट ॲनिमेशन असेल तो इथून फेड करून घ्यायचा आहे। दोन्ही व्हिडिओजला जो आउट ॲनिमेशन असेल तो फेड करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला जो स्टार्टिंगचा भाग होता तो इथे आपण पूर्ण केलेला आहे व यानंतर आपल्याला आणखीन एक पी एन जी ॲड करून घ्यावा लागेल। त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो भावानो व यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा जो पी एन जी दिलेला आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे व याची साईज अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन ओव्हरले करून घ्यायचे अशा पद्धतीने, तर व्यवस्थित सेट करून घ्या। ओव्हरले करून झाल्यानंतर डनवरती क्लिक करून घ्या व याला देखील एंडपर्यंत अशा पद्धतीने खिसकावून घ्यायचं आहे भावानो। तर भावना अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे व यानंतर या पी एन जीमध्ये क्लिक करून इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे व यामध्ये तुम्हाला जो ड्रॉपचा जो ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून डनवरती क्लिक करून घ्या। तर अशा पद्धतीने जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो तर खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे व ज्यावेळेस हा पी एन जी एंटर होतो त्यावेळेस आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यावा लागेल। तो तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा तुमच्या फ्रेंडचा जर बर्थडे असेल तर त्याचा देखील ॲड करून घेऊ शकता। तर मी डेमोसाठी इथे एक फोटो ॲड करून घेतो, त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो। तर भावना अशा पद्धतीचा जो पी एन जी सॉरी फोटो जो असेल तो इथे ॲड करून क्रॉपिंगमध्ये जाऊन थोडासा फोटो अशा पद्धतीने क्रॉप करून घेतो व मास्क जो असेल तो ऑन करून फीदर अशा पद्धतीने 30 आसपास किंवा पूर्णपणे वाढवून घेऊ शकता तुमच्या पद्धतीनुसार। जर फोटो खूपच कडक असेल तर फीदर पूर्णपणे वाढवून घ्यायचा आहे व इथून डनवरती क्लिक करून घ्या। त्यानंतर फोटोमध्ये क्लिक करून ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे व कॉन्ट्रॅक्ट जो असेल तो 30 आसपास ठेवून घ्या व सॅच्युरेशन देखील 30 आसपास अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे। तर सॅच्युरेशन व कॉन्ट्रॅक्ट जो फोटोला असेल तो पूर्णपणे वाढवू नका कारण फोटोमध्ये खूप काही चांगले दिसत नाही। तर तुम्हाला एकदा दाखवतो तर अशा पद्धतीने दिसणार आहे, त्यामुळे खूप काही वाढवू नका, तरी 30 आसपास ठेवून घ्या व इथून डनवरती क्लिक करून घ्या। तर फोटोची जी लेंथ असेल ती व्हिडिओपर्यंत एंडच्या व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायची आहे व डनवरती क्लिक करून घ्यायचं आहे व फोटोची साईज अशा पद्धतीने वाढवून घेतो व इथे व्यवस्थित सेट करून घेतो सॉरी तर फोटो जो असेल तो व्यवस्थित इथे सेट करून घेतो अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने मी इथे फोटो जो असेल तो सेट करून घेतलेला आहे व यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे व एंटर बाय स्लाइड राईट अशा पद्धतीचा जो इन ॲनिमेशन असेल तो फोटोला आपल्याला द्यायचा आहे। जेव्हा फोटो एंटर होतो त्यावेळेस आपल्याला एक स्मोकचा जो व्हिडिओ असेल तो ॲड करावा लागेल। त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो व यामध्ये तुम्हाला दिलेलाच आहे भावना अशा पद्धतीने स्मोक इफेक्ट जो असेल तो, तर याला फुल टू स्क्रीन करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो तर आपल्याला अशा पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो। व यानंतर आपल्याला एक नेम जे असेल ते ॲड करून घ्यावं लागेल। तर ते नेम कशा पद्धतीने मी एडिट केलेलं आहे यावरती जो व्हिडिओ असेल तो मी ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आय बटनमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करेन। तर भावानो जे नेम असेल ते इथे ॲड करून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे व यामध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीचा पी एन जी दिलेला आहे व शॅडो पी एन जीच म्हणू शकता, पण जो शॅडो आहे तो आपल्याला
केशरी कलरमध्ये पाहायला मिळतो, ऑरेंज कलरमध्ये पाहायला मिळतो. तर इथून ॲड करून घेतो. ॲड करून झाल्यानंतर याची साईज अशा पद्धतीने वाढवून घ्या व या कपड्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे, जिथे तुम्ही नेम जे आहे ते सेट करणार असाल. व इथून डनवरती क्लिक करून घेतो. व यानंतर लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो व यामध्ये जे नेम असेल ते इथे मी ॲड करून घेतो. तर मी तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीचे जे नेम आहे ते मी ते ॲड करून घेतलेले आहे. त्याआधी मी ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन वाढवून घेतो. व यानंतर ह्यूमध्ये जाऊन याला जे असेल ते गुलाबी कलरचे करून घेतो. तर साधारणतः -90 आसपास ठेवून घेऊ शकता. तर भावांनो याची अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. व बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर कलर फिल्टरमध्ये जायचं आहे. व बेसिकमध्ये गेल्यानंतर यामधला एक तुम्ही कोणताही एक अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेऊ शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने साधारणतः B34 अशा पद्धतीचा जो आहे, जर तुम्हाला गुलाबी कलर हवा असेल तर तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता, किंवा B35 देखील सिलेक्ट करून घेऊ शकता. यामुळे रेड कलर जो आहे तो एनेबल होतो. तर मी सध्या B34 करून घेतो व इथून डनवरती क्लिक करून घेतो. व यानंतर जे नेम असेल ते अशा पद्धतीने साईज अशा पद्धतीने वाढवून घेतो व येथे सेट करून घेतो. व यानंतर याला जो इन ॲनिमेशन असेल तो आपल्याला रबर स्टॅम्प द्यायचा आहे, जो एंडचा असेल तो. व अशा पद्धतीने मी रबर स्टॅम्प जो आहे तो देणार आहे. तर भावांनो आपल्याला यामध्ये फायरचा जो व्हिडिओ असेल तो देखील इथे ॲड करून घ्यावा लागेल. त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये मी तुम्हाला अशा पद्धतीचा जो फायरचा व्हिडिओ आहे तो इथे दिलेलाच आहे. तर याची साईज अशा पद्धतीने वाढवून घेतो व या कोपऱ्यामध्ये सेट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घेतो. तर एकदा व्हिडिओ प्ले करून बघूयात व्यवस्थित सेट झालेले आहे का. तरी फायरचा जो व्हिडिओ असेल तो अशा पद्धतीने थोडाफार इकडे खिसकावून घेतो. तर आता एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तरी फायरचा व्हिडिओ व्यवस्थित इकडे थोडाफार इकडे सरकावून घेतो. तर भावना आपण जे व्यवस्थित जे आहे ते सेट करून घेतलेले आहे. व यानंतर आपल्याला दोन PNGs जे आहे ते ॲड करून घ्यावे लागतील. तर मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये अशा पद्धतीचा जो PNG आहे तो इथे ॲड करून घेतो. तर याची साईज तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवून घेऊ शकता. व इथे अशा पद्धतीने वरच्या बाजूला सेट करून घेतो. व इन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉन्वरेज अशा पद्धतीचा जो इन ॲनिमेशन आहे तो इथे मी देणार आहे. तर अशा पद्धतीने जो आहे तो आपला PNG ॲड होऊन जाईल. व यानंतर आपला जो लास्टचा PNG असेल तो देखील मी इथे ॲड करून घेतो. त्यासाठी मी लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये अशा पद्धतीचा जो लास्टचा PNG असेल तो इथे ॲड करून या कोपऱ्यामध्ये, तर साईज थोडीफार लहान करून घेतो आणखीन. व या कोपऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने मी इथे सेट करून घेतो. व याला इन ॲनिमेशन जो असेल तो फेड अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. तरी आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे भावांनो. तर तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो कशा पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावांनो. तरी व्हिडिओ थोडाफार लॅग होऊ शकतो कारण खूप सारे आपण लेअर्स जे आहेत ते यूज केलेले आहेत व त्यांची जी साईज असेल ती पूर्णपणे खूप एक्स्ट्रा आहे व फुल HD जो आहे ते व्हिडिओ आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जो आहे तो व्हिडिओ आपला लॅग होत आहे भावांनो. तरी तुम्हाला मी एंडला एकदा प्ले करून दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर भावांनो स्टार्टिंगला यायचा आहे व्हिडिओच्या. व लेअरमध्ये क्लिक करून मीडियामध्ये जातो. व यामध्ये जो लास्टचा इफेक्ट असेल पार्टिकल्सचा तो इथे ॲड करून फुल टू स्क्रीन करून घ्या. व ब्लेंडिंगमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. व यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. व कॉन्ट्रॅक्ट व सॅच्युरेशन अशा पद्धतीने वाढवून घ्या व इथून डनवरती क्लिक करून घ्या. तर भावांनो या व्हिडिओचे जे सॉन्ग असेल ते तुम्हाला टेलिग्रॅमवरती मिळून जाईल, कारण जे सॉन्ग असेल ते मी फक्त टेलिग्रॅमवरतीच अपलोड करतो. तर भावांनो तेथून तुम्ही जे आहे ते फ्रीमध्ये जे आहे ते डाउनलोड करू शकता. तरी तुम्हाला एकदा व्हिडिओ प्ले करून दाखवतो. तर हा व्हिडिओ जो आहे तो आपण इथून एक्सपोर्ट करून घेऊयात. तर त्यानंतर तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर भावांनो आपण जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट करून घेऊयात. तर भावांनो आपला जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. तर भावांनो व्हिडिओ एकदा प्ले करून बघूयात. जसा तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ पाहिलात त्याच पद्धतीने खूपच कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावांनो. तर अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तरी भावांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. तसेच जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन व्हायला विसरू नका. तेथे देखील आपण जे नवीन नवीन व्हिडिओज किंवा फोटोज जे आहेत ते आपण अपलोड करतच असतो व मटेरियल देखील तेथून तुम्ही फ्रीमध्ये जे आहे ते डाउनलोड करू शकता. तर भावांनो आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.